हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला पी एच डी एंट्रन्स टेस्ट म्हणजे पेट साठी हायपोथेसिस टाइप्स या टॉपिक वरती अभ्यास करायचा आहे रिसर्च मॅथोलॉजीचा खूप महत्वाचा टॉपिक आहे जसं की आपल्याला माहिती आहे पेट साठी कंपल्सरी सब्जेक्ट आहे रिसर्च मेथोलॉजी आणि त्यासाठी आपण हा हॅपोथेसिस types हा एक टॉपिक आज घेणार आहोत छोटा टॉपिक आहे छोटे छोटे टॉपिक आपण यासाठी घेतोय की रिसर्च मेथोलॉजी आपल्याला पूर्णपणे समजली पाहिजे ठीक आहे सो so, लेट स्टार्ट विथ टुडे सेशन सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संध्या आहे त्या स्टुडंटसाठी जो स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे जसं की एस जी बी ए युनिव्हर्सिटीचे एक्झामचे फॉर्म्स जे आहे ते आजपर्यंत अजून ओपन होते आता ही डेट एक्सटेंड होणार आहे की नाही त्याची नवीन नोटिफिकेशन आपल्याला कडून येईल आणि हे नोटिफिकेशन म्हणजे आज जर डेट त्यांची बंद झाली फॉर्म फिलअप करण्याची आज शेवटची डेट आहे आणि ती जर बंद झाली तर आपल्याला एक तर दोन दिवसामध्ये एक्झामची डेट पण समजणार आहे सो या एक्झामला टार्गेट करण्यासाठी आम्ही एक रिसर्च मेथॉलॉजी स्पेशली फुल कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटीड सिलेक्शन मिळण्याचे चान्सेस आहेत कारण शंभर पैकी पन्नास मार्क्स रिसर्च मेथॉलॉजी वरती आहेत आणि क्वालिफाय होण्यासाठी देखील तुम्हाला पन्नास मार्क्स आवश्यक आहेत जर तुम्ही या कोर्सला अप्लाय केल्यानंतर तर हंड्रेड पर्सेंट तुमच्या मार्क्सिममार्क्स रिसर्च मेथोलॉजी कव्हर होतील आणि थोडेसे तुमच्या सेक्शन मधून तुम्हाला कव्हर करायचे जेणेकरून तुमचा हा रिसर्चचा जो विषय आहे तो इथे कव्हर होणार आहे या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यास करण मॉकटेस्ट संपूर्ण अभ्यास नोट्स व्हिडिओ लेक्चर्स डेली लाईफ लेक्चर्स वन थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस एमसीक्यू पीडीएफ आणि इकडे जी फीस दिलेली आहे सहाशे नव्याण्णव रुपये ती फक्त फीस आहे तुमच्या या फुल कोर्स ची जॉईन करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबर मेसेज करा आणि लगेच जॉईन ओके व्हॉट इज हायपोथिसिस टेस्टिंग हायपोथिसिस टेस्टिंग इज अ ऍक्ट ऑफ टेस्टिंग हायपोथिसिस ऑर अ सपोजिशन इन रिलेशन टू अल पॅरामिटर

जेव्हा आपल्याला एक एक हायपोथेसिस बरोबर आहे की नाही म्हणजे जे आन्सर आपण दिलेलं आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे तुमच्या रिसर्चच्या बाबतीत खरे ठरते आहे की नाही हे तुम्ही चेक करता म्हणजेच काय करता हायपोथेसिस टेस्ट करता मग त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टेस्ट वापरता ठीक आहे वेगवेगळे पॅरामीटर्स लावता आणि त्याच्यानंतर तुम्ही ते हायपोथेसिस टेस्ट करता ठीक आहे

डेटा सायन्स आणि सांख्यिकीमध्ये गृहितक चाचणी एक महत्वाची पायरी आहे कारण त्यात सांख्यिकीय पॅरामीटर्स विकसित करण्यात मदत करू शकणाऱ्या गृहितकाची पडताळणी समाविष्ट असते ठीक आहे सांख्यिकीय पॅरामीटर्स चेक करण्यासाठी वेगवेगळे वेग टेस्ट आहेत त्या काय ठीक आहे पॅरामेट्रिक टेस्ट नॉन पॅरामेट्रिक टेस्ट यामध्ये आणखी वेगवेगळ्या वेग टेस्ट येतात त्या पण आपल्याला स्टडी करायच्या त्याच्यावरती किती देखील क्वेश्चन्स येऊ शकतात ठीक आहे सो लेट सी टाइप्स ऑफ हायपोथेसिस आता हा टाइप्स ऑफ हायपोथेसिस पण वेगवेगळे हायपोथेसिसचे टाइप आहेत दोन दोन मुख्य आहेत हायपोथेसिसचे एक आहे नल हायपोथेसिस दुसरा आहे अल्टरनेटिव हायपोथेसिस जेव्हा किंवा तुम्हाला रिसर्च करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला हे दोन महत्त्वाचे हायपोथेसिसचे टाइप लक्षात ठेवावे लागतात ठीक आहे बाकीचे टाइप्स आहे ते पण तुम्हाला त्या दोन रिसर्च टाईपमध्ये त्या दोन हायपोथिसिस टाईपमध्येच दिसून येतात इन डेटा सॅम्पलिंग डिफरंट टाइप्स ऑफ हायपोथेसिस आर इन्व्हॉल्व्ह इन फाइंडिंग दरस्टेड सॅम्पल टेस्ट पॉझिटिव्ह फॉर हायपोथेसिस ऑर नॉट ठीक आहे जे काही टेस्ट जे काय स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन तुम्ही करता ते कसे असतात ते टेस्ट तुमच्या हायपोथेसिस साठी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही एक्सेप्ट करणार आहात आणि निगेटिव्ह असेल तर कसे करणार आहात रिजेक्ट करणार आहात हे सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही ठरवता त्या कशावरून ठरवता हायपोथिसिसवरून ठरवता वि शल डिस्कवर द डिफरंट टाईप्स ऑफ हायपोथेसिस अँड अंडरस्टँड द रोल दे प्ले इन हायपोथेसिस टेस्टिंग ठीक आहे आणि हे टाईप्स जे आहेत ते समजल्यानंतर तुम्हाला लक्षात येतील की ते काय रोल प्ले करतात तुमच्या हायपोथेसिस टेस्टिंग ठीक आहे केलेले नमुने एखाद्या गृहितकासाठी सकारात्मक आहेत की नाही हे शोधण्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गृहितकांचा सहभाग असतो या विभागात आम्ही गृहितकांचे विविध प्रकार शोधून काढू आणि गृहितक चाचणीत त्यांची भूमिका समजून घेऊ ठीक आहे फर्स्ट आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस ठीक आहे सगळ्यात पहिलं हे तुम्हाला बघायचं आहे की अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय आहे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस एच ने डिनोट केलं जातं मराठीमध्ये याला पर्यायी गृहितक म्हंटल जात नोट करा जर तुम्हाला आवश्यक असेल तर ठीक आहे मराठी स्लाईड पण अवेलेबल आहे पण याच्यामध्ये लक्षात ठेवा पर्यायी गृहितक याला म्हटलं जातं एच ने डिनोट केलं जातं डिनोट करणं म्हणजे लिहिलं जातं की हे जे तुम्ही हायपोथेसिस मांडलेलं आहे ते ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे ठीक आहे ऑल्टरनेटिव्ह हायपथिसिस मध्ये काय असतं द रिसर्च हायपोथिसिस स्टेट दॅट देर इज अ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स प्रत्येक वेळेला व्हॉट इज द व्हेरिबल हा प्रश्न येतो व्हॉट इज व्हेरिएबल वेरिएबल म्हणजे ज्या गोष्टींवर तुम्ही रिसर्च करणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात ठीक आहे जेव्हा दोन गोष्टींवरचा तुम्ही अभ्यास करता तेव्हा ते काय असतात वेरियेबल्स असतात ठीक आहे फॉर एक्झाम्पल मी नेहमी एक्झाम्पल देते सन आणि ट्रीच ठीक आहे एक वेरिएबल आहे ट्री ठीक आहे एक वेरिएल काय आहे आपला ट्री आणि दुसरा एक वेरियेबल आहे सन ठीक आहे सो याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलेलं आहे सन जो आहे या सनशी सन रेज किंवा सूर्य किरण जी आहेत ती ही झाडांना मदत करतात फोटोसिंथेसिस प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी आता हे फोटोसिंथेसिस प्रोसेस काय आहे तर ता अन्न तयार करण्याची प्रक्रिया ज्याच्यामुळे झाड आपल्याला हिरवं दिसतं याच्यासाठी काय करतो सूर्य त्यांना मदत करतो ठीक आहे हे सायन्स आपण बघितलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण सांगतोय की वेरिएबल ए जो आहे सनला आपण व्हेरिएबल ए म्हणूया ठीक आहे आणि इकडे ट्रीला काय म्हणायचं वेरिएबल बी म्हणूया ठीक आहे सो या व्हेरिएबल मध्ये हा व्हेरिएबल याच्यावरती परिणाम करतोय म्हणजे सन हा वरती परिणाम करतोय हे काय झालं एक रिलेशन झालं ह्या दोन व्हेरिएबल्स मधलं

सूर्य काय आहे कारण आहे परिणाम काय आहे झाडावरची होणारी प्रोसेस ठीक आहे कॉज अँड इफेक्ट हे कशामध्ये येतं एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये येतं आणि ऑल्टरनेटिव्ह मध्ये ते प्रूव्ह होतं ठीक आहे ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस मध्ये ते मांडलं जातं ठीक आहे

टेस्ट ऑल्टरनेट हायपोथेसिस वेरीफायस इस प्लॉसिबिलिटी आणि काय केलं जाते हे करतिबिलिटी करते जे आहे ती तपासून हे पर्यायी गृहीतक मराठीमध्ये ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस एच वन किंवा संशोधन गृहीतक असे सांगते की दोन व्हेरिएबल्स मध्ये काहीतरी संबंध आहे जिथे एक व्हेरिएबल दुसऱ्यावरती परिणाम करते परिकल्पना चाचणीसाठी पर्यायी गृहीतक हे मुख्य प्रेरक शक्ती आहे याचा अर्थ असा होतो की दोन चल एकमेकांशी संबंधित आहेत आणि ज्यांच्यामध्ये अस्तित्वात असलेला संबंध किंवा संधी कि योगायोगामुळे योगा जेव्हा गृहितक चाचणीची प्रक्रिया पार पाडली जाते तेव्हा पर्याय गृहितक हा चाचणी प्रक्रियेचा मुख्य विषय असतो विश्लेषक पर्यायी गृहितकाची चाचणी घेण्याचा आणि त्याच्या तर्कशुद्धता सत्यापित करण्याचा मानस आहे मानस आहे म्हणजे मानलं जात ठीक आहे टेस्ट करण्यासाठी ते वापरलं जात ठीक आहे पुढचं कुठलं गृहीतक आहे शून्य गृहीतक जसं की मी म्हटलं दोन मुख्य गृहीतक आहेत एक तर आहे ऑल्टरनेटिव्ह हायपोथास पर्यायी गृहितक आणि दुसरं आहे नल हायपोथाइसिस शून्य गृहीतक शून्य गृहीतक नल हायपोथाइसिस एच नॉट किंवा एच झिरो याचा उद्देश पर्यायी गृहीतकांना निरस्त करणे हा आहे ठीक आहे याचा उद्देश काय आहे जे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस तुम्ही मांडलेला आहे ते चुकीचं आहे हे सिद्ध करणे याचं काम आहे ठीक आहे सांख्यिकेमध्ये दोन वेरियबल्स मध्ये कोणताही संबंध नाही आता चुकीचे कसं दाखवणार आहे जसं की आपण अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस मध्ये बघितलं की झाड आहे झाडावरती सूर्याचा परिणाम होतो हे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपल्याला सांगतं पण इथे शून्य गृहीतक आपल्याला काय सांगतं शून्य गृहितक सांगतं की ए व्हेरिएबल आणि बी व्हेरिएबल्स मध्ये काहीही संबंध नाही ना, ना सूर्य झाडावरती परिणाम करतोय ना झाडाचा सूर्यावरती परिणाम होतोय दोन्ही वेरियबल्स वेगवेगळे आहेत हे कोण सांगतं आपल्याला शून्य गृहितक सांगत ठीक आहे अं एका छलाचा दुसऱ्यावर होणारा परिणाम हा केवळ संयोगामुळे हो होतो आणि त्यामुळे कोणतेही अनुभवजन्य कारण नाही आणि जरी त्या हो दोघांमध्ये काही प्रक्रिया होत असेल तर ती फक्त योगायोगामुळे होते असं शून्य गृहितक सांगतं कारण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपल्याला सा काय सांगतं की कुठल्याही रिलेशन जे आहे कुठलाही कारण परिणाम जे आहे ते योगायोगाने होत नाही ठीक आहे ड्यू टू चान्स किंवा ने होत नाही ठीक आहे शून्य गृहितक वैकल्पिक गृहितकाच्या बरोबरीने स्थापित केले जाते म्हणजेच कुठल्या अल्टरनेटिव्ह हॅपथायसिसच्या बरोबरच त्याला लिहिलं जातं किंवा तयार केलं जातं नंतरच्या गृहितकाप्रमाणेच महत्वाचे मानले जाते गृहितक चाचणीमध्ये शून्य गृहितकाची प्रमुख भूमिका असते कारण ती वैकल्पिक गृहितकाच्या विरुद्ध चाचणीवर प्रभाव टाकते शून्य गृहितक काय असतं निगेटिव्ह असू शकत आणि अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस च्या अपोजिट असू शकतं ठीक आहे आता बघा आपल्या रिसर्चला दोन आन्सर्स असू शकतात एक तर परिणाम होऊ शकतो नाहीतर नाही होऊ शकत म्हणून इथे दोन प्रकारचे हायपोथेसिस आपल्याला मांडावे लागतात एक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस एक नल हायपोथेसिस त्या दोन्ही पैकी जे हायपोथेसिस आपल्याला रिझल्ट मध्ये येणार आहे ते काय असणार आहे आपलं ते हायपोथेसिस आपण एक्सेप्ट करणार आहोत राईट तेव्हाच आपला रिसर्च कसा होणार आहे व्हेरीफाईड होणार आहे आणि प्लॉसिबल होणार आहे ठीक आहे पुढचा प्रकार आहे नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस अ द नॉन ायरेक्शनल हायपोथेसिस स्टेट्स दॅट द रिलेशन बिटवीन टू वेरिबल्स हॅज नो डायरेक्शन नॉन डायरेक्शनल म्हणजे ज्याला दिशा नाही असे हायपोथेसिस ठीक आहे दिशाहीन गृहितक ज्याला म्हटलं जातं आता परीक्षेमध्ये तुम्हाला हे फक्त मध्ये एखादा क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो मोस्टली क्वेश्चन तुम्हाला नल हायपोथेसिस किंवा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसवरचे विचारले जातात सिम्पली बोट इट सर्च दॅट देर एक्झिस्ट द रिलेशन बिटवीन टू वेरियेबल्स बट डस नॉट रिकग्नाइज द डायरेक्शन ऑफ इफेक्ट वेदर वेरिएबल ए अफेक्ट्स व्हेरिएबल बी ऑर डायरेक्शनल मध्ये काय असतं की आता बघितलं आपण की रिजेक्ट करायचं आहे की एक्सेप्ट करायचं आहे हे आपण चेक करतो ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस जे आहे ते सांगतं की या दोन्हीमध्ये रिलेशन आहे ना हायपोथेसिस सांगते की या दोन्हीमध्ये काहीही रिलेशन नाही मग आपण रिलेशन आहे आपल्याला जर रिझल्ट मध्ये आहे दिसला तर आपण ऍक्सेप्ट करणार ठीक आहे जर दोघांमध्ये रिलेशन नाही आणि आपल्याला रिझल्ट मध्ये पण दिसलं की दोघांमध्ये रिलेशन नाही तर आपण काय करणार हायपोथेसिस रिजेक्ट करणार ठीक आहे सॉरी एक्सेप्ट करणार कारण दोन्हीमध्ये आपल्याला काय दिसत आहे काही रिलेशन नाही ठीक आहे म्हणजे जे बरोबर आहे ते घेणार पण याच्यामध्ये काय दाखवलंय नॉन डायरेक्शन मध्ये असं सांगितलेलं आहे की याची दिशा ठरलेली नाहीये की वेरियबल ए व्हेरिएबल ए बी वरती परिणाम करतोय की नाही किंवा बी व्हेरिएबल ए वरती परिणाम करतोय की नाही ठीक आहे म्हणजे सनचा झाडावरती परिणाम होतोय कि झाडाचा सन वरती परिणाम होतोय याची दिशा काही ठरलेली नाहीये दोन्ही वेरियेबल्स मध्ये परिणाम होतोय पण पर नेमकी कोणता व्हेरिएबल कशावरती परिणाम करतोय हे आपल्याला दिसत नाही म्हणजे दोन्ही साईड्स इथे ओपन आहेत ठीक आहे म्हणजे कुठल्याही साइडनी हायपोथेसिस रिजेक्ट केलं जाऊ शकतं ठीक आहे म्हणून याला काय म्हणू शकतो आपण नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस ठीक आहे डायरेक्शन फिक्स नाही आहे ची कोणत्या कोणावर परिणाम करतो मग आता बघा नॉन डायरेक्शन मधून दोन्ही दिशा ओपन आहेत एक तर हायपोथिसिस एक्सेप्ट होऊ तर रिजेक्ट होऊ शकतो कुठल्याही साइडने दोन शेपूट आहे त्याला असं ते आपण म्हणू शकतो अशा प्रकारे लक्षात ठेवा ठीक आहे टू टेन हायपोथेसिस आहे दिशाहीन गृहितक त्याला म्हटलं जातं दिशाहीन गृहितक असे सांगते की दोन चलांमधील संबंधाला दिशा नसते सोप्या भाषेत सांगायचे तर असे प्रतिपादन करते की दोन मध्ये एक संबंध आहे परंतु परिणामाची दिशा ओळख नाही वेरियबल्स ए वेरियेबल बी ला प्रभावित करते किंवा त्या उलट होते म्हणजे एक तर वे वेरियेबल याच्यावरती परिणाम करतो बी वरती परिणाम करतो किंवा बी ए वरती परिणाम करतो हे काय दिसत नाही दिशा त्याला नसते ठीक आहे चौथा प्रकार आहे डायरेक्शनल हायपोथायसिस अपोजिट टू नॉन डायरेक्शनल हायपोथासिस असणार आहे द डायरेक्शनल हायपोथायसिस ऑन अदर हँड असर्ट्स द डायरेक्शन ऑफ इफेक्ट ऑफ द रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट बिटवीन टू व्हेरिबल्स ऑफकोर्स नॉन डायरेक्शनलमध्ये जर दोन वेरियेबल्स मध्ये दिशा आपल्याला समजत नसेल तर डायरेक्शनल हायपोथिसिस मध्ये दिशा आपल्याला कशी होणार आहे नोंद असणार आहे माहिती असणार आहे संचाच झाडावरती परिणाम होतोय इथे काय दोन वेरिअब्ल मधली दिशा फिक्स्ड आहे ठीक आहे हे काय आहे डायरेक्शनल हायपोथिसिस हेअरिंग द हायपोथिस क्लिअरली स्टेट्स दॅट वेरिअबल एफ एक्स वेरिएबल बी एंड व्हाइस वाईज बघितलं आपण संचा सूर्याचाच प्रकाश झाडावरती परिणाम करतो म्हणजे सूर्य हा वेरिएबल जो आहे तो झाड या व्हेरिएबल वरती परिणाम करतो बी ए व्हेरिएबल बी वरती परिणाम करतोय किंवा बी व्हेरिएबल ए वरती परिणाम करतोय दिशा फिक्स्ड आहे एक तर हो किंवा नाही परिणाम करतोय किंवा नाही करतोय एक्सेप्ट करायचा किंवा रिजेक्ट करायचा याला एकच टेल असणार आहे ठीक आहे म्हणून याला वन टेल हायपोथेसिस असं देखील म्हणतात ठीक आहे युजीसी नेट सेट एक्झाम मध्ये पण याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ जातात की हा वन टेल हायपोथिसिस म्हणजे काय किंवा टू टेल हायपोथेसिस म्हणजे काय ठीक आहे सो डायरेक्शनल हायपोथेसिस मध्ये नॉन डायरेक्शनल हायपोथेसिस मध्ये टू टेल हायपोथिसिस असतं आणि डायरेक्शनल हायपोथेसिस मध्ये वन टेल हायपोथेसिस असतं एका साइडनी ते रिजेक्ट किंवा एक्सेप्ट केलं जाऊ शकतं ठीक आहे पाचवा प्रकार आहे आणि लास्टचा प्रकार आहे हायपोथेसिसचा सांख्यिकीय पॉसिबल ऑन द बेसिस ऑफ स्टॅटिस्टिक्स स्टॅटिस्टिकल हायपोथिसिस सांख्यिकीय गृहितक म्हणजे असं गृहितक जे फक्त व्हेरीफाय करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स बेस वापरतात म्हणजे सांख्यिकीय माहितीच वापरतात ठीक आहे बाय युजिंग डेटा सॅम्पलिंग ऑर स्टॅटिस्टिकल नॉलेज वन कॅन डिटरमाइन द पॉसिबिलिटी ऑफ अ स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस अँड फाईंड आउट इफ इट इस स्टँड ट्रू ऑर नॉट म्हणजे फक्त सांख्यिकीय चाचण्यांचा सा तिथे वापर करायचा आणि ते जे तुम्ही स्टेटमेंट मांडलेलं आहे हायपोथेसिस मांडलेले आहे ते करेक्ट आहे की चुकीचं आहे हे फक्त तुम्हाला दाखवायचं असतं कशामध्ये स्टॅटिस्टिकल मध्ये ठीक आहे हे बघा मराठीमध्ये गृहीतक डायरेक्शन हायपोथिसिस म्हणजे दिशात्मक गृहितक दुसरीकडे दिशात्मक गृहीतक दोन शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या नातेसंबंधाच्या दिशा परिणामाची दिशा सांगते येथे परिकल्पना स्पष्टपणे सांगते की व्हेरिएबल ए व्हेरिएबल बी ला प्रभावित करते किंवा त्या उलट त्या उलट म्हणजे व्हेरिएबल बी ए ला प्रभावित करते ठीक आहे दुसरं आहे सांख्यिकीय गृहीतक स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस सांख्यिकीय एक असे गृहितक आहे जे आकडेवारीच्या आधारे प्रशंसनीय असल्याचे सत्यपित केले जाऊ शकते डेटा सॅम्पलिंग आणि सांख्यिकीय ज्ञान वापरून एखादी व्यक्ती सांख्यिकीय गृहितकेची तर्कशुद्धता ठरवू शकते आणि ती खरी आहे की नाही हे शोधू शकते ओके दॅट्स इट दिशात्मक गृहितक सांख्यिकीय गृहितक ओके परफॉर्मिंग ऑफ हायपथिसिस टेस्टिंग ठीक आहे सो याच्यामध्ये बघा कसं आहे परफॉर्मिंग ऑफ हायपोथेसिस म्हणजे हायपोथेसिस कसं काम करतं त्याच्यामध्ये पहिलं हायपोथेसिस इस्टॅब्लिश करावं लागतं म्हणजे हायपोथेसिस तुम्हाला मांडावं लागतं त्यानंतर हायपोथेसिस तुम्ही कसं टेस्ट करणार त्याच्यासाठी तुम्हाला दोन प्रकारचे हायपोथेसिस मांडावे लागतात ऑल्टरनेटिव्ह हायपोथेसिस अँड नल हायपोथेसिस जो डेटा तुम्हाला मिळालेला आहे तो अनालाइज केला सॅम्पल्स तुम्हाला मिळाले त्याच्यातून तुम्ही जो डेटा मिळवला तो अनलाइज केल्यानंतर तुमचं कोणतं हायपोथेसिस करेक्ट आहे हे तुम्हाला चूज करावं लागतं ओके सो हे काही स्टेप्स होते फक्त की हायपोथेसिस कसं मांडायचं किंवा काय केलं जातं हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी नेमकं हायपोथेसिसचे पाच टाईप आपण बघितले फर्स्ट आहे ऑल्टरनेटिव्ह हायपोथायसिस त्याच्या जोडीला नल हायपोथेसिसिसिसिसिस त्यानंतर डायरेक्शन हायपोथेसिस नॉन डायरेक्शन हायपोथेसिस अँड स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस होप सगळे त्या हायपोथेसिसचे टाईप्स आहेत ते वेगवेगळे क्लिअर झाले असतील काही डाउट्स असतील तर आपण डिस्कस करूया ग्रुपमध्ये देखील तुम्ही मेसेज करू शकता किंवा चॅट चॅटबॉक्समध्ये तुम्ही देखील मेसेज करू शकता So, uh, thank you for today's session. That's it for today. That's the end session. Thank you.